खानदेशातील ऐराणी मराठी बातम्यांसाठी प्रसिद्ध असलेले माझा खानदेश न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा. ताजा घडामोडी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. माझा खानदेश न्यूज, आपला खानदेश, आपली बातमी. ईद सणाच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे कंटाळून फिरण्यास गेलेल्या 19 वर्षीय युवकाचा पाझर तलावात बुडून अंत झाल्याची घटना रविवारी सायंकाळी हाडाखेड तथा लौकी शिवारात असलेल्या पाझर तलावात घडली आहे. साहिल फरत खाटीक व 19 राहणार गणेश कॉलनी असे मयताचे नाव आहे. शिरपूर शहरातील 4 ते 5 मित्र रविवारी पिकनिकसाठी हाडाखेड लौकी शिवारात असलेल्या पाझर तलावात पोहण्यासाठी उतरले, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने साहिलचा अचानक पाय घसरल्याने पाण्यात बुडाला. त्यास मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न असफल ठरला आणि त्यांनी घटनेची माहिती फोनवरून खाटीक कुटुंबियांना व शहर पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यावरून शहर पोलीस ठाण्याचे PSI SB आहेर व कर्मचारी आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढून शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर खान यांनी तपासणी करून मयत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील आदी जनता शाळेतील प्राचार्य फरहाद खारीक सर यांचा साहिल एकुलता एक मुलगा असून साहिल यावर्षी 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता व नेटचा अभ्यास करत होता. ईदच्या सणानिमित्ताने मित्रांसोबत आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तरुणावर काळाने असा घाला घातल्यामुळे समाजात व शहरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. माझं नाव यशपाक खाटीक. सग्गी मावशीचा मुलगा होता माझा हा. तो ईदमुळे आत गेले नाही आहे, त्याच्यामुळे हे लोन काय डेम होता हा लौकी डेम, तिथं पोहायला गेलं तिथं पाय सटकला याचा, याच्यामध्ये अपघात झाला याचा. 2.5-3 तास मध्ये राहिला. किती मित्र गेले होते? हे 5 जण गेले होते. 5 जण आणि त्याचा आंघोळ करताना पाय सटकला.